गॅलरीमध्ये एक बदामाचं झाड आहे, ते आम्ही मागच्या वर्षी आलो तेव्हा लहान होतं, आता खूप मोठं झालेलं आहे. आता एक वाजलेलं आहे आणि आम्ही निघालो खपवनला. खपवनला काय ते आपण तिथं जाऊनच बघूया. आत्ताच आम्ही गाडीत बसलो आणि आत्ताच वाटतं पाऊस यायला स्टार्ट झाला, एक बारीक पाऊस यायला स्टार्ट झाला इथं. बघूया आता जोरात येतोय की काल रात्री तर खूप जोरात पाऊस होता, आज बघूया. चला तर आम्ही आता खपवनला आलेलो आहे, पहिल्यांदाच आलो आहे, बघूया तर इथं काय काय आहे. चला हे सर्वधाम मंदिर, तर चला आता आतमध्ये जाऊ. आणि या मंदिरामध्ये सर्व देव एकाच मंदिरात दाखवले आहेत. खूप चांगलं होतं मंदिर. आणि खपवनला नदीच्याच काठी अजून एक मंदिर आहे, शैनेश्वर महाराज मंदिर. राम, सीता आणि लक्ष्मण, तिला खूप फोर्स आहे आणि इथं पण खूप छान वाटते नदीच्या इथं. आले का सगळे तुम्ही चौकच आहात का? या मधून इकडे आनंद बस 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 हळू. या जागेचं नाव आहे दंडकारण्य तपोवन. ही आहे 12 वर्ष सिंहस्थ मेळा यात्रेची भूमी. हे आहे रामचंद्रजी सीता माता दर्शन. हे पहिलं तीर्थ आहे ब्रह्मतीर्थ. हे आहे शिवतीर्थ. हे आहे विष्णू तीर्थ, मुक्ती तीर्थ, अग्नी तीर्थ, सीता तीर्थ. सीता माता आंघोळ करते म्हणून याला सीतेची नाणी किंवा सौभाग्य तीर्थ असंही म्हणतात. समोर आहे कपिल मुनी कपिलाश्रम. कपिल मुनीने तपश्चर्या करून नदी आली कपिला, नाशिकहून आली गोदावरी. दोन नद्यांचा कोपऱ्यावर संगम आहे. इथला कथाभाग रामायणात येतो. ज्यावेळेला रामचंद्र प्रभू वनवासात आले होते त्यावेळेला त्यांनी सीता मातेला आज्ञा केली, आपलं मूळ स्वरूप अग्नीमध्ये गुप्त ठेवा. कारण का? रावण भिक्षारूप धारण करून हरण करण्यास येणार आहे. तुम पावकमय करू निवासा, जबनक करू निशाचर नासा, हे तुलसी रामायणात येतं. म्हणून ब्रह्मदेव शंकर आणि विष्णू तीन देवांच्या साक्षीने सीता माता या ठिकाणी अग्नीमध्ये गुप्त झाली. मायावी रूप काढून पंचोटी सीता गुफेमध्ये ठेवलं. रावणाने नेलं ती मायावी सीता मूळ स्वरूप अग्नीमध्ये. तीन देवांचे तीर्थ झाले, याला म्हणतात पाप नाचनी तीर्थ, पाप विमोचन तीर्थ. ही आहे यात्रेची भूमी. आले आहात देवाला हात जोडा, देवाची प्रार्थना करा, म्हणा नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे मोहजित्वा महादेवी गोदावरी नमोस्तुते. हातामध्ये पाणी धरा. शूर्पणखा रावणाची बहीण लक्ष्मणाने नागकान कापलं ती मूळ जागा इथे आहे. इथे नाक कापून गोदावरीच्या पलीकडे टाकलं. नाकाला संस्कृत मध्ये नासिका म्हणतात.
म्हणून त्या भागाला नाशिक म्हणतात. धन्यवाद. नाक इथे कापलं आणि गोदावर नदीला टाकलं म्हणून नाशिक नाव. आणि हे कपिल ऋषींची तपश्चर्याची जागा आहे. त्यांची काय काम होते ना, कपिल ऋषींनी या जागेवर तपश्चर्या करून ही नदी आणलेली कपिला नदी. दुसरी नदी वाहते गोदावरी, दोन नद्यांचा संगम पाठीमागे कपिला आणि गोदावरी. 12 वर्षांनी कुंभमेळा होतो, ती कुंभमेळ्याची जागा तहसीलदार. जय श्री. तपवनला येऊन आम्हाला नदीची आणि कुंभमेळ्याची आणि नाशिकची खूप चांगली माहिती मिळाली. तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. गोदावरी नदी आणि ती आहे कपिला नदी. तर या दोघांचा जो संगम आहे तो इकडे होतो. मित्रांनो, इथं खूप छान वाटते. पाणी खूप थंड आहे आणि रात्री वाटतं खूप थोडासा पाऊस आलेला म्हणून वाटतं नदीला फोर्स खूप वाढलेला आहे. कसं वाटतं शुभम? भारी वाटतं, थंड थंड पाणी आहे. आता आमचं तपवनचं दर्शन करून तर झालेलं आहे. तर आता आम्ही अजून कुठे जायचं चाललो ते तुम्हाला मी तिथं पोहोचल्यावर दाखवतो. तर चला. गाडीच वाजलेत आणि आम्ही आता श्री लक्ष्मणाच्या शेषनाग अवताराच्या मंदिरामध्ये आहे. लक्ष्मणाचं शेषनाग अवतारामध्ये रूप आहे, खूप छान आहे. दर्शन झालं तर आता आम्ही निघालो पुढे. मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे नाशिकचा रामशेज किल्ला.